नमस्कार, मराठी जागरणमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणूक लवकरच महाराष्ट्रात लागणार आहे. विधानसभा निवडणूकमध्ये काँग्रेस पक्षाचे, खास करून मुंबईमधले, कोणते मुद्दे असणार आहे आपल्यासोबत, यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आहे काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड. त्यांना विचारूया की काय त्यांची तयारी आहे. आता लोकसभा निवडणूक तुम्ही जिंकली आणि आता विधानसभा निवडणूक हा मोठा चॅलेंज आहे, कारण महाविकास आघाडी वर्सेस महायुती असं या ठिकाणी पॅरामीटर आहे. तुमचे काय नेमके मुद्दे असणार आहे, कशा प्रकारची तयारी आहे? असं आहे की यावेळेला लोकसभेचा जो निकाल लागला, ज्याच्यामध्ये जवळपास मुंबईकरांनी 6 पैकी 5 सीटामध्ये आम्हाला विजय करण्यासाठी जो आहे तो पूर्णपणे आपला आशीर्वाद दिला, आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या असेंब्ली म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पण आम्हाला आशीर्वाद मिळेल. सर्वसाधारणपणे राज्य सरकारचे मुद्दे आम्ही यावेळेला घेऊ. संविधानाचा मुद्दा तर नक्कीच असेल, कारण या देशामध्ये संविधान राहिलं पाहिजे, एकता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य राहिलं पाहिजे, ही आमची सातत्याने प्रयत्न आहे. येणाऱ्या जे आपल्या माहिती आहे की आपल्याला पुढचं जे आमचं मॅनिफेस्टो होणार आहे त्याची कमिटी बनलेली आहे, आणि मॅनिफेस्टो कमिटीमध्ये आदरणीय आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, तिन्ही पक्षाचे विविध नेते आहेत. आमचे जेही काही मुद्दे असतील मुंबईच्या बाबतीमध्ये ते आम्ही त्यांच्याकडे देऊ. पण सर्वसाधारणपणे जर मुंबईमध्ये बोलायचं झालं तर आता मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये जवळपास 2 वर्षापासून जे आहे ते लोकप्रतिनिधी नाही आहेत, आणि मुंबई महानगरपालिकेची पहिल्या वेळेस झाली की रोख ठेव जी आहे ते तोडण्याचं काम झालं. आज लाखो करोडो रुपयाचे टेंडर झालेले आहेत, 1 लाख करोड रुपयाचे टेंडर झाले, त्यांना सगळे मित्रांना देण्याचं काम झालेलं आहे. कुठेही अजूनही बघतो आहे आपण कचऱ्याचं नियोजन नाही आहे, नाले सफाईच्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये समजलं की त्याच्यामध्ये किती फेलियर आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे विषयसुद्धा मुंबईमध्ये असतात. त्याचबरोबर राज्य सरकारशी निगडीत जसे विषय आहे की आपल्याला माहिती आहे की अटल सेतू असेल किंवा जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे मेट्रोच्या माध्यमातून जे काम चालू आहे, त्यामध्ये जे आता सध्या ट्रॅफिकचा एक महत्त्वाचा विषय आहे जो सध्या मुंबईकर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विशेष करून ईस्टर्न आणि वेस्टर्न सबर्बला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संध्याकाळी जायचं म्हटलं तर आता लोक वेळेनुसारपेक्षा जास्त ट्रॅफिकच्या सवयीनुसार जातात, त्यामुळे तो ट्रॅफिकचा एक विषय आहे. दुसरा म्हणजे आता एक मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांना जमीन देण्याचा एक मोठा लाडला मित्र योजना चालू आहे. मुंबईच्या सगळ्या ज्या घराच्या जमिनी आहेत म्हणजे सॉल्ट प्लांट लँड असतील, ऑक्ट्रा नाके असतील, त्या ठिकाणच्या ज्या आहे ते डम्पिंग ग्राउंड असेल, आणि मदर डेअरीसारखे डेअरीचे प्लॉट असतील, सुद्धा वरळी डेअरीचं आपण सध्या मी ऐकलं चालू आहे. हे सगळे प्लॉट जे आहे ते आपल्या मित्रांना मुफ्त दरामध्ये, स्वस्तामध्ये फुकट देण्याचं काम चाललेलं आहे, आणि याच्या माध्यमातून एक मोठा भ्रष्टाचार जो आहे तो समोर आला आहे, त्याला आम्ही बोलण्याचं काम करणार. दुसरं, आपल्याला माहिती आहे की सातत्याने भाजपाच्या वतीने ज्या गोष्टी केल्या जातात, जातीय तणावाचं वातावरण असेल किंवा एकता भंग करण्याचं काम असेल, त्याच्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये आम्हाला बोलावं लागेल. SRAचे वेगळे प्रश्न आहेत, मॅक्झिमम लोकांच्या ज्या योजना अडखडल्या आहेत त्या फक्त SRAच्यामुळे अडखडल्या आहेत, त्यामुळे त्याला सोपं आणि सुरळीत कसं करता येईल याच्याबद्दल आम्हाला बोलावं लागेल. आणि त्याचबरोबर जे MMRDA आणि इतरच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट सुरू आहे ज्याच्यामुळे बॉटलनेक झालेत मुंबईमध्ये, आता काय झालं आहे खूप मोठं SLR मध्ये ते बॉटलनेक झालेलं आहे. मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं की हा ब्रिज इथे आणून सोडलेला आहे, पण त्याच्यामुळे बॉटलनेक तयार झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी नियोजनाचा जो अभाव आहे, म्हणजे MMRDA असेल, रेल्वे असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा इतर यंत्रणा असतील, यांचं सगळ्यांचं नियोजन कसं करता येईल या दृष्टिकोनातून मॅनिफेस्टोमध्ये आम्हाला काय टाकता येईल का? SRAचे एरिया बाबतीमध्ये आम्ही सातत्याने बोललेलो आहोत की 500 स्क्वेअर फुटाचा एरिया राहुलजींच्या माध्यमातून बोललेला होता, मागच्या वेळीसुद्धा आमच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं. त्यामुळे या विविध गोष्टीचा आम्ही येणाऱ्या काळामध्ये विचार करू, आणि मुंबईकरांचं जीवन सुखकर, मुंबईकरांना घर स्वस्तात घेता येईल, कारण आता अडाणींना सगळ्या जमीन दिल्या असल्यामुळे, अडाणींना TDR घोटाळा केल्यामुळे देत असल्यामुळे काय झालं आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना घर पण स्वस्तात मिळणार नाही, कारण त्यांच्या प्राईजनुसार लोकांना घर घ्यावी लागणार आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करू की मुंबईकरांचं जीवन कसं सुखकर करता येईल. जो मुंबईकर सगळ्यात जास्त टॅक्स देतो, इनडायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, GST, पण त्याला सुविधा मात्र तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत, हा दुर्दैव आहे. आणि त्यासाठी मुंबईला कसं सुखकर करता येईल मुंबईकरांचं जीवन, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. एक मोठा चॅलेंज महाविकास आघाडीमध्ये आणि खास करून काँग्रेस पक्षामध्ये आहे, ते चॅलेंज असं आहे की महाविकास आघाडीमधला मित्रपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, यांना आता मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी द्यावं लागतं अशा प्रकारचं आहे, कारण काँग्रेस पक्ष जे आहे ते राष्ट्रवादीसोबत जास्त जागा मुंबईमध्ये लढत होती, यावेळेस मात्र काँग्रेस पक्षाला कमी जागेवर समाधान मानावं लागेल. नाही, असं काही नाही आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, कारण त्यांच्या पक्षामधले कार्यकर्ते निघून गेले होते, पण काँग्रेस पक्ष कार्य एकत्रपणे होता. आणि जर तुम्ही मागचा अनुभव बघाल तर उद्धव ठाकरे साहेब स्वतःसुद्धा मला बोलले आणि शिवसेनेचे सगळे खासदार पण मान्य करतील की ज्या तऱ्हेने काँग्रेसच्या लोकांनी त्यांचं काम केलं, असं आहे की जेवढी ताकद शिवसेनेची तेवढीच ताकद काँग्रेसचीसुद्धा मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये काँग्रेसचे आपल्याला माहिती आहे की एकेकाळी 6 खासदार निवडून येत होते, 24 आमदार निवडून येत होते, त्यामुळे खूप मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद आहे. आणि आता ज्या तऱ्हेने आम्ही मुंबई न्याय यात्रा काढली, लोकांचा जो आम्हाला रिस्पॉन्स होता, त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की आम्हाला आम्ही
बिलकुल आम्ही सांगितलेलं आघाडीमध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ कोणी नसतो. आघाडीमध्ये एकमेकाला सन्मानपूर्वक कशा तिकीट देता येतील. बिलकुल आम्ही मागच्या काळामध्ये लोकसभेमध्ये त्यांचा सन्मान ठेवला, त्यांना 4 दिल्या, आम्ही 2 घेतल्या. माझी अपेक्षा आहे की विधानसभेमध्ये ते सुद्धा आमचा सन्मान ठेवतील. नाही, आपण छोटा भाऊ मोठा भावाचा जो विचार करत आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणतात की मुंबईमध्ये मोठा भाऊ हा आमचा शिवसेना असेल. मग अशा प्रकारे जर असेल तर मग हे शक्यता नाकारता येत नाही की जास्ती जागा लढण्याचा, आणि त्यांचा माणस पण आहे आणि जास्तीत जास्त जागा जे सोडून गेलेले आमदार आहेत त्यांची मोठी संख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला कमी जागा देण्याचा त्यांचा एकूण प्रयत्न आहे आणि उद्धव ठाकरेंनी जवळपास 23 जास्त जागेची मागणी या ठिकाणी केली आहे. नाही, मला त्याची कल्पना नाही, कारण माझ्यापर्यंत अशी कुठलीही लिस्ट आलेली नाही की 23 उमेदवार मागितले. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आघाडीमध्ये कोणी छोटा आणि मोठा भाऊ नसतो, आघाडीमध्ये सगळे समान प्रवृत्ती असतात. मी सुरुवातीपासून सांगते की आम्ही त्यांच्याशी वफादारी आणि प्रामाणिकपणे त्यांच्या इलेक्शनमध्ये लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कॅन्डिडेटचं काम केलं. मशाल ही निशाणी नवीन असतानासुद्धा घरोघरी घेऊन जाण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक त्यांच्या खासदारांनासुद्धा माहिती आहे की मेहनत केलेली आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आमचा सन्मान ठेवतील. आणि तुम्हालाही माहिती आहे की काँग्रेसची ताकद मुंबईमध्ये तेवढीच आहे जेवढी शिवसेनेची. मला असं वाटतं की विनेबिलिटी हा क्रायटेरिया असला पाहिजे पक्षाचं महत्त्व देण्यापेक्षा. जो कॅन्डिडेट ज्याच्याकडे स्ट्रॉंग आहे, जो विनेबिलिटी करू शकेल, त्याला तिकीट दिलं गेलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. असे अनेक मतदारसंघ महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत आहे ज्या मतदारसंघामधून शिवसेना आणि काँग्रेसची 1-to-1 फाईट झाली आणि त्या दरम्यान शिवसेनेचा विजय झाला, परंतु काँग्रेस सेकंड नंबरला होती. असे मतदारसंघ मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे, अशा ठिकाणी मोठा वाद निर्माण होईल असं या ठिकाणी म्हणत आहे. दुर्दैवाने सगळ्या तुमच्या पत्रकारांचे पोल जे आहेत ते पूर्ण खोल म्हणजे चुकीचे आहेत. आमच्यामध्ये कुठेही त्या तऱ्हेने एकदम टोकाची भूमिका कधी होत नाही, सामंजस्याची भूमिका होते. आणि त्यांनाही माहिती आहे की मुंबईमध्ये काँग्रेसची पण ताकद थोडीच मजबूत आहे, त्यामुळे एकमेकाच्या सहकार्याने आम्हाला येणाऱ्या काळात निवडणुका लढायच्या आहेत. एकमेकांची मनं दुखवून किंवा एकमेकांना विरोध करून आम्हाला काही मिळणार नाही हे आम्ही सगळेजण चांगल्या तऱ्हेने जाणतो. आणि म्हणून सुरुवातीपासून एक गोष्ट तर आम्हाला एक्सेप्ट करावी लागेल की शिवसेनेमध्ये आणि आमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये 5 तुम्ही जर बघितलं असेल जेव्हापासून ती मुख्यमंत्री झाली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आम्ही कामं केली, मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की आमच्यामध्ये असं कधीच फरक झाला नाही की आम्ही ते वेगळ्या पक्षातले आम्ही इकडे असं नाही. आम्ही एक कुटुंब म्हणून विचार करतो कशा तऱ्हेने. मी म्हणून म्हटलं की विनेबिलिटी हा क्रायटेरिया असला पाहिजे. जो जिंकेल त्या कॅन्डिडेटला तिकीट दिलं गेलं पाहिजे आणि तो कॅन्डिडेट निवडून कसा येईल यासाठी एकत्रपणे प्रयत्न केले पाहिजे. ही भूमिका आमची त्यावेळेला पण होती. आणि म्हणून तिकीट जरी आम्ही मागितलं असेल तरी पक्षाचे पाईप म्हणून आम्ही आमची भूमिका ठेवणार. जसं मी सांगितलं की मला पूर्ण खात्री आहे की ते सुद्धा आमचा रिस्पेक्ट ठेवतील, त्यांनासुद्धा माहिती आहे की काँग्रेसची ताकद काय. आणि येणाऱ्या काळात तुम्ही बघाल की आम्ही बिलकुल ज्यासाठी आम्ही जिंकू शकतो त्यासाठी आम्ही मागणार. एक गोष्ट पाहायला मिळाली लोकसभा निवडणुकीमध्ये, जी जागा उद्धव ठाकरेंनी दिली होती म्हणजे अनिल देसाई, आणि तुमच्या जागेवर याआधी नसीम खान यांचं नाव होतं, परंतु उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे आणि उद्धव ठाकरेंच्या आग्रहामुळे ती जागा बदलून वर्षा गायकवाड यांना देण्यात यासाठी आली कारण अनिल देसाई यांचा विजय हो, नाहीतर अनिल देसाई यांना जर तुम्हाला जर नाही दिलं असतं तर अनिल देसाई यांचा पराभव झाला अशी मोठी चर्चा पाहिजे. नाही, चर्चा असतात तसं काही नाही. असं आहे की शेवटी माझ्या पक्षाने निर्णय घेतला की मला उभं करायचं आणि माझ्या विजयामुळे हे पण सिद्ध झालेलं आहे की तो बरोबर निर्णय होता. असं आहे की साऊथ सेंट्रलमध्ये मी म्हणून मी मागाशी सांगितलं की तुम्हाला मी मागित होतो तिकीट, पण जेव्हा पक्षाने निर्णय घेतात तेव्हा पक्षाचा निर्णय हा सर्वोपरी असतो. आणि पक्षाने निर्णय घेतल्यानंतर आम्ही त्यांचंसुद्धा काम केलं आणि इमान इतबारे काम केलं. असं नाही की काम करायचं म्हणून केलं, खूप इमान इतबारे काम केलं. आणि हा प्रश्न आमचा होता की महाविकास आघाडीचा जे आहे त्या ठिकाणी उम्मेदवार निवडून आला पाहिजे. आणि देशाच्या पंतप्रधानांचं जे स्वप्न होतं की 400 पार होणार, ते स्वप्न आम्ही पूर्ण करण्यामध्ये महाराष्ट्राने खूप मोठी भूमिका निभावली. त्यांचं स्वप्न तोडण्याची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने केली. ते 200 पुढे गेले नाही त्याच्यामुळे शेतीच्या पुढे, त्यामुळे ती सगळ्यात मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सेकंड मोठं राज्य आहे ज्या राज्यांनी भूमिका स्पष्ट केली की ते महाविकास आघाडीबरोबर आहे. आणि महाराष्ट्राच्यामध्ये हे असलं गद्दारीला आणि असलं जे राजकारण आता सध्या चालू आहे की पैशाच्या जीवावर राजकारण करायचं, लोकांना खरेदी करायचं, 50 द्यायचे इकडे घ्यायचं आणि तिकडे ईडीची नोटीस द्यायची आणि तिकडे गेल्यानंतर स्वच्छ व्हायचे, हे महाराष्ट्र जनतेला पसंत नाही आलं. असं आहे की तुम्ही जे म्हणताय की वर्षा गायकवाडांच्या आधी कोणाचं नाव होतं, असं ते खूप आहेत तिकीट मागतात. तिकीट मागणं कोणाचं चुकीचं नाही ना, जो झंडा पकडतो पक्षाचा तो तिकीट मागण्याचा अधिकार आहे. पण शेवटी पार्टी कुठलाही निर्णय घेत असताना विचारपूर्वक घेते आणि पार्टीने एकदा निर्णय घेताना त्या निर्णयावरती चर्चा नसते, तो निर्णय स्वीकारायचा असतो आणि काम करायचं असतं. त्यामुळे आम्हाला अनिल देसाई दिले, आम्ही त्यांना निवडून आणलं. मला उत्तर मध्यमध्ये दिलं, मला ठाकरे साहेबांनी मदत केली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा हाच प्रयत्न राहणार. स्पेसिफिकली मुंबईत मी सांगते आमचं खूप चांगलं आहे, कारण उद्धव ठाकरे साहेबांशी असतील किंवा तिथल्या नेत्यांशी असतील, अनिल परबजी असतील, संजय राऊत साहेब असतील किंवा अनिल देसाईजी असतील, यांच्याशी आमचे संबंध खूप चांगले आहेत. आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे की एकमेकांशी न भांडता सामंजस्याने आम्ही, कारण बघा तुम्ही मुंबईचा रिझल्ट बघा,
6 पैकी 5 जिंकलो जवळपास. आम्ही 5वी हरलो पण ती काय हरल्यासारखं म्हणणार नाही, कारण ती 48 वोटने हरलो आम्ही. पण तुम्ही बघा, आमचं जर सामंजस्य नसतं तर ही गोष्ट होऊ शकली नसती. ज्या तऱ्हेने काम झालं, ज्या तऱ्हेने काय, तुम्ही तर बघा त्या 6व्या सीटवर पण आम्ही थोडा लीड जास्त मिळवलं आहे. म्हणजे त्यांना असं वाटलेलं की मला एवढा, म्हणजे मला जर काही लोकांनी सांगितलं की पियुष गोयल साहेब नाराज होते की मला एवढं लीड मिळायला पाहिजे होतं, मागचा लीड तोडायचा होता, मला पण तेवढा मला लीड मिळवता आला नाही. आमची आघाडी इतकी मजबूत आहे, आम्ही नाही काळ जिंकू. काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यात मैत्री आहे, परंतु एक मोठा इतिहासामध्ये एक घटना या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे लोकसभामध्ये मुस्लिम मतं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेली आणि ती मुस्लिम मतं नेहमी काँग्रेसच्या बाजूने होते. आता मुस्लिम मतांमध्ये आता विभाजनी या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्यामुळे भविष्यात मुस्लिम मतं आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्यामुळे काँग्रेसला त्याचा फटका बसेल. नाही, मला नाही वाटत आहे की असा विचार करण्याची काय आता आवश्यकता आहे की कोणाला कोण. प्रश्न असा आहे की उमेदवार जेव्हा चांगला असतो तेव्हा मते मिळत जातात, हा माझा अनुभव आहे. जिथे लोकांना असं वाटतं की हा जिंकू शकतो, हा आमच्या प्रश्नाला न्याय देऊ शकतो, मग पार्टी विपरीत असतं. आता तुम्ही जे म्हणताय त्यांची, मला पण मराठी मतं मिळालीच ना, असं नाही की मला मिळाले नाहीत. मला संपूर्ण कम्युनिटीची, सगळ्या कम्युनिटीची मतं मिळाली म्हणून मी जिंकले. एका कम्युनिटीची मतं नाही माणूस जिंकत, सगळ्यांची मतं घेतो तेव्हा माणूस जिंकतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे सातत्याने बिमवण्याचा प्रयत्न करता की काँग्रेसची मतं तिकडे गेली, असं नसतं. काँग्रेसची मतं काँग्रेसकडेच असणार. ज्यांना राहुल गांधींच्या विचारधारेवरती किंवा ज्याच्यावरती विश्वास आहे, ज्यांना काँग्रेसच्या विचारधारेशी विश्वास आहे, ती मतं तिकडे जात नाहीत. आता असं आहे की आघाडी आहे, त्यामुळे मग आता उमेदवार त्यांचं आहे, ती मतं तिकडे दिली जातात लोक. ह्याचा अर्थ असा नाही की काँग्रेसचं ती मतं येणार नाहीत, ती काँग्रेस मतं येतातच, ती मला मिळालीच ना. उलटा मला तुम्हाला सांगायला पाहिजे, उलट पक्ष आम्हाला निशाणी पोचवण्यासाठी आम्हाला किती त्रास सहन करायला, जास्त फायदा त्यांना मिळाला कारण त्यांच्याकडे ती निशाणी असल्यामुळे पुष्कळशी लोक कन्फ्युजनी मतदान तिथे 5% झालं तिकडे झालं. त्यामुळे मला असं वाटत नाही की, आणि मला असं वाटतं की कोणताही समाज असेल हा सुज्ञ असतो आणि समाज इलेक्शनच्या पूर्वी निर्णय घेताना हाच प्रयत्न करतो की जिथे सेक्युलरिझमच्या पार्टी आहेत त्या ठिकाणी मतदान झालं पाहिजे आणि ती भूमिका समाजाची असते. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पार्टी असेल किंवा शरद पवारांची असेल, यावेळेला लोकांनी असा विचार केला की भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधाची जी पार्टी होईल तिला मतदान करायचं. उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून मोठ्या प्रमाणात जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे ते मागण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे काँग्रेसला ती अडचणीची बाब ठरेल. मला असं वाटतं की त्यांच्या ज्या सीटं ते मागतात ते आम्ही पण मागतो आहे, असं काही नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला सीटं जास्त मिळवतात, चुकीचं काय. प्रत्येक पक्षाची भूमिका आहे की मला जास्त सीटं मिळाव्यात, ही सीट जिंकू शकतो, त्यांच्याकडे उमेदवार जिंकू शकतात. फक्त माझं म्हणणं आहे की ज्याच्याकडे बेस्ट आहे, ज्याचं बेस्ट पॉसिबल वेनिबिलिटी आहे, त्याला तिकीट गेलं पाहिजे राधर दॅन तुमचं आमचं असं करण्यापेक्षा. आणि आम्ही तीच भूमिका सातत्याने मांडली की मागची जन बघितली तर ह्या मतदारसंघामध्ये सातत्याने काँग्रेस लढत आलेली आहे किंवा काँग्रेसचे उमेदवार जिंकत आलेले आहेत किंवा काँग्रेसमध्ये मतदार पद्धती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी बोलल्याने सॉल्व होऊ शकतात, अशी काही टोकाची भूमिका घेण्याची आमची एकमेकाची गरज नाही आहे. आणि एवढं तरी आमच्यामध्ये सामंजस्य, आणि मला असं वाटतं कुठे काही असं झालं स्कोप तर दिल्लीमध्ये आम्ही बसून त्या गोष्टी सॉल्व करू शकतो. राहुल गांधी परदेशात जाऊन आपलं मत मांडतात, मात्र महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात ते जास्त जात नाही अशी चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. राहुल गांधींना भारताचं पंतप्रधान व्हायचं आहे की परदेशाचं पंतप्रधान व्हायचं आहे? मग हे तर देशाच्या पंतप्रधान पहिला प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही. ते तर पूर्ण दुनिया फिरून आले, ते मणिपूरला गेले नाहीत. राहुल गांधी तर महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये जाण्याच्या आधी 2 दिवस होते. मला वाटतं अभ्यास कमी असेल ज्यांनी बोललं त्यांचा, त्यांनी अभ्यास करावा की राहुल गांधी कुठे कुठे जाऊन आले. त्याच्या आधी उत्तर प्रदेशला होते, त्याच्या आधी कुठे कुठे होते राहुल गांधी बघून घ्या. भारतातच आहेत, देशाचे पंतप्रधान कुठे गेले? तिथं युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध संपवायला कुठे कुठे गेले? मणिपूर पेटला आहे त्याचं काय नाही आहे. देशामध्ये किती ठिकाणी बलात्काराचे केस वाढले त्याच्याबद्दल काय नाही आहे. पण देशाचे पंतप्रधान कुठे कुठे फिरले? मला तर खरं विचारायचं ते तुम्ही तर खरं त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. माहितीचा अभाव आहे हा, ज्यांनी बोललं त्यांना माहितीचा अभाव आहे हा की देशाचे पंतप्रधान देशामध्ये किती वेळा फिरले आणि परदेशी किती वेळा फिरले, आणि परदेशी फिरले त्यावेळी त्यांच्या आधी अडाणी आधी आणि नंतर कधी किती वेळा गेले, त्याचा फायदा किती झाला. म्हणून मी मला परवा लास्ट टाइम ऐकलं की बांगलादेशने माझे किती किती रुपये काहीतरी होतं ना, आम्हाला मला बांगलादेशने फसवलं, 6,000 कोटीच्या वर जास्त रुपये अडाणींचे कुठेतरी फसले, असं मी कुठेतरी पेपरातच वाचलं तुमच्यासारख्याच. बांगलादेशमध्ये अडकले, विचार करा. देशाचे पंतप्रधान बांगलादेशला कधी गेले होते त्याचा अभ्यास करा. मुंबईमध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण असणार महाविकास आघाडी याबाबत चर्चा आहे. उद्धव ठाकरेकडून वारंवार हे बोललं जात होतं की मुख्यमंत्री चेहरा घोषित करा त्याच्यानंतर, परंतु काँग्रेस पक्षाची भूमिका काय? नाही, मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एक आहोत. आणि एका गोष्टीबाबतीत आमच्या खूप चांगलं मत आहे, समजतं की कॉमन मिनिमम प्रोग्राम एक आमचा मिनिमम असणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री जे पक्ष निर्णय होणार ते मोठ्या लेवलला होणार.
आणि मला असं वाटतं की एवढी असं आहे तर मग महायुतीमध्ये मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण आहे? अजितदादांनी सांगितलं आम्हाला हा चेहरा नको, बरं त्यांच्या मंत्र्याने सांगितलं की अजितदादाला बघितलं की बाजूला बसलं मांडलं मांडलं म्हणजे त्यांना उकार येते. पण सत्तेमध्ये आहेत ना, सत्तेमध्ये आहेत ना. कालच नितेश राणेच्या भूमिकेला दादांनी विरोध दर्शवला, मग सत्तेमध्ये कशाला आहेत? असं आमच्यामध्ये बिलकुल नाही. आमच्यामध्ये एकही आहे ज्या येईल पक्षाचे सगळे निवडून आमदार तेव्हा आमदारांनी ठरवत असतात की मुख्यमंत्री कोण व्हायचा. ही परंपरा आहे, ही प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, आणि ती प्रक्रिया काँग्रेसमध्ये नेहमी पाळली जाते. धन्यवाद. ह्या होत्या वर्षा गायकवाड खासदार, त्यांची एकंदरीत भूमिका विधानसभा निवडणूक आणि इतर ज्या काही मुद्दे आहेत त्यांच्यावर मांडली. परंतु एक गोष्ट त्यांच्याकडून पाहायला मिळाली की महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आणि मुख्यमंत्रीची जी निवड आहे ती आमदारांची चर्चा करून ठरवली जात आहे, आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो मुख्यमंत्री ठरेल तो आमदारांच्या विचार विनिमय करून आणि त्यांच्याशी चर्चा करूनच ठरेल. आजच्या या कार्यक्रमात एवढंच. आणखी काही आपण नवीन प्रमुख पाहुण्यांसोबत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.